नमस्कार मित्रांनो, आज 8 सप्टेंबर 2023 आणि परत एकदा 15-16 सप्टेंबर रोजी नवीन कमी दाबाचे क्षेत्र राज्यावर येण्याची शक्यता आहे आणि पुढील 24 तासांमध्ये राज्यातलं वातावरण कसं राहू शकतं याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि जो काही कमी दाबाचा पट्टा बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेला होता, तो जो उत्तर पश्चिम वाऱ्यांचा स्पीड होता, त्यामुळे लवकरच हा कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्यामुळे राज्यावरती हवा त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. परंतु एक आशा करायला हरकत नाही की जे काही परत एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या खाडीमध्ये तयार होत आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यभर अतिवृष्टी किंवा जो काही जलसाठ्याचा प्रश्न आहे किंवा पाणी टंचाईचा प्रश्न आहे तो सुटण्यास नक्की मदत होईल. आणि मी पंजाब बटाटे पाटील. मित्रांनो, प्रथम पाहूयात 8 सप्टेंबरला म्हणजे पुढील 24 तासांमध्ये राज्यामध्ये कोणत्या भागात किती पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रथम जो काही विदर्भाचा भाग आहे, विदर्भामध्ये आपल्याला म्हणजे पूर्व विदर्भामध्ये आणि मध्य विदर्भामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. आणि काही विदर्भाचा उत्तरेकडील भाग आहे, त्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी राहणार आहे. आणि जो काही पश्चिम विदर्भाचा भाग आहे, त्यामध्ये मेहकर आहे, बुलढाणा आहे, सिंदखेड राजा आहे, लोणार आहे, या संपूर्ण भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता कायम राहणार आहे. तसेच मराठवाड्याचा जालना, संभाजीनगर, त्यानंतर हिंगोली, नांदेड या भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता सर्वदूर कायम राहण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर परभणी आणि मराठवाड्याचा आणखी काही संपूर्ण भाग असेल, त्यामध्ये उस्मानाबाद आहे, त्यानंतर बीड आहे, आष्टी आहे, या संपूर्ण भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता पुढील 24 तासांमध्ये कायम राहणार आहे. आणि जो काही सातारा सांगलीचा भाग आहे, यामध्ये हलक्या पावसाची तर तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच नगरचा काही उत्तरेकडील भाग आहे, त्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. आणि त्यानंतर जो काही उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या संपूर्ण भागामध्ये, त्यामध्ये शिर्डी आहे, या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. मध्यम पाऊस हा बऱ्याच ठिकाणी आज 24 तासापर्यंत कायम राहण्याचे चान्सेस आहेत. आणि जो काही मुंबईचा भाग आहे, मुंबईमध्ये आपल्याला दमदार पावसाची हजेरी किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आज कायम राहणार आहे. जसा किनारपट्टीचा भाग आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता कायम राहणार आहे. आणि आपण पिक्चरमध्ये पाहू शकता, सॅटेलाईट पिक्चरमध्ये जो काही MD सॅटेलाईट मॅप आहे, त्यामध्ये आपल्याला जवळपास 13 तारखेला एक चक्राकार स्थिती बंगालच्या खाडीमध्ये विकसित होतानी दिसत आहे. आणि याचं रूपांतर जवळपास 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्यात होईल अशी शक्यता आहे. आणि जवळपास 16 सप्टेंबरपासूनच राज्यात दमदार पावसाला सुरुवात होईल असा हा अंदाज आहे. मित्रो, यामध्ये 24 तासाचा किंवा 48 तासाचा फरक आपल्या अंदाजामध्ये पडू शकतो, कारण जो काही कमी दाबाचा पट्टा बंगालच्या खाडीमध्ये तयार होत आहे हा प्राथमिक अंदाज आहे. नेमका तो किती तारखेला तयार होईल हे आपल्याला स्पष्ट ज्या वेळेला तयार होईल त्याच वेळेला चित्र मिळतील की राज्यामध्ये नेमका किती तारखेला पाऊस येईल. परंतु राज्यामध्ये परत एकदा दमदार पावसाची हजेरी राहील हे मात्र निश्चित. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा, व्हिडिओ कंटिन्यू आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.